राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या भविष्याविषयी आता अनेक भाकीत वर्तवायला सुरुवात झाली आहे. त्याला कारणही तसंच आहे. वारंवार अनेक गोष्टींवरून या तीन पक्षांच्या सरकारमधील समन्वयाचा अभाव आता सातत्याने समोर येऊ लागला आहे आणि त्यामुळेच आता ऑगस्ट महिन्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार दिसणार नाही अशा चर्चेला सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा 2 दिवसांपूर्वी आपल्या सामनाच्या रोखठोक या सदनामध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे असा थेट आरोप भाजपवर केला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की आम्हाला हे सरकार पाडण्याची घाई नाहीये, मात्र अंतर्गत मतभेदांमुळे हे सरकार आपोआपच पडेल. जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून भाजप असाच दावा करतंय की आम्ही हे सरकार पाडणार नाही आहोत. या तीन पक्षांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद, अंतर्गत हेवे दावे यामुळेच हे सरकार पडणार आहे. त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा आता या सरकारला धोका निर्माण झालाय का, या सरकारला धोका निर्माण करण्याचं काम नेमकं कोण करत आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी आरती मोरे, SW मराठीमध्ये तुमचं स्वागत. राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडी सरकारमधल्या कुरबुरी या सातत्याने समोर यायला सुरुवात झाली आहे. आत्ताची सध्याची लेटेस्ट जे समन्वयाचा अभाव दिसतो ज्या गोष्टीतून, ती म्हणजे मुंबईमधील पोलीस उपायुक्तांच्या ज्या बदल्या 3 दिवसांपूर्वी करण्यात आल्या त्या बदल्या गृहमंत्र्यांनी केल्या असं सांगण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची कुठलीही मुख्यमंत्र्यांची सल्लामसलत न करता, त्यांचा निर्णय न घेता या बदल्या करण्यात आल्या असं सांगण्यात आलं आणि त्यावरून मुख्यमंत्री नाराज आहेत असंही कळलं आणि त्यानंतर या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. या बदल्यांना स्थगिती दिल्यानंतर आमच्यामध्ये समन्वयाचा कुठलाही अभाव नाही असं स्पष्टीकरण सुद्धा गृहमंत्र्यांना द्यावं लागलं. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनिल देशमुख गृहमंत्री सुद्धा होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि अनिल देशमुख यांना समोरासमोर बसवून दोघांमध्ये जे काही गैरसमज झाले ते दूर करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या पोलीस उपायुक्तांच्या बदलीवरून राज्यामध्ये जे राजकारण झालं ते अखेर समोर आलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये असलेले मतभेद दिसून आले. इतकंच नाही तर याच्या आधीसुद्धा मुंबईकरांबाबत जो निर्णय घेण्यात आला होता तो म्हणजे मुंबईकरांनी 2 किलोमीटरच्या बाहेर जाऊ नये, 2 किलोमीटरच्या परिसरामध्येच त्यांना ज्या गोष्टी लागतात त्यासाठी फिरावं जावं असा हा निर्णय होता. मात्र हा 2 किलोमीटरचा निर्णय जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसला पटला नाही. इतकंच नाही तर अजित पवार यांनीसुद्धा त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर लगेच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी हा निर्णय जो आहे तो रद्द करण्यात आला. असे ह्या 2 निर्णयांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये समन्वय नसल्याचं दिसून आलं. याच्या आधी सुद्धा ज्यावेळी लॉकडाऊन शिथिल करण्याची वेळ आली होती त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे लॉकडाऊन शिथिल न करता ते अधिक कडक करण्यात येईल असं राज्यातील जनतेला सांगितलं होतं. मात्र शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सूचना केल्या की जर लॉकडाऊन अधिक कडक केलं तर लोकांचा उद्रेक होईल आणि त्यामुळे सध्या आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी लॉकडाऊन हळूहळू शिथिल करणं अनिवार्य आहे. त्याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल करण्याचा सुद्धा निर्णय झाला. अशा पद्धतीने या 3 अशा घटना होत्या ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेली कुरबुर जी आहे ती प्रामुख्याने समोर दिसून आली. इतकंच नाही तर 2 दिवसांपूर्वी जो राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला तो म्हणजे जरी स्थानिक पातळीवरचं राजकारण असलं तरी सुद्धा राज्याच्या राजकारणावर त्याचे पडसादे आहेत ते पाहायला मिळाले. ते म्हणजे पारनेरमध्ये शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि हा प्रवेश शिवसेनेला फारसा रुचल्याचं सुद्धा दिसत नाही. कारण शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवारांना फोन करून हे शिवसेनेचे नगरसेवक शिवसेनेत परत पाठवा असं सुद्धा सांगितल्याचं कळतं. त्यामुळे ही एक चौथी अशी घटना ज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये कुरबुर असल्याचं दिसून आलं. दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा विधान परिषदेच्या जागांवरून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अरेरावीवरून सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि या संदर्भात आपली नाराजी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली होती. एकंदरीत सध्याची राज्याची परिस्थिती पाहता शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वारंवार नाराजी जी आहे ती प्रकट करताना दिसते. दुसरीकडे भाजपकडून शिवसेनेला सतत शिवसेनेवरती टीका करणं, शिवसेनेच्या निर्णय कसे चुकीचे आहेत त्याबद्दल बोलणं हे सतत सुरू असल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी 4 ते 5 दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत बोलताना असं सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री असताना शरद पवार मला सूचना करायचे आणि मी ऐकायचं सुद्धा. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये शरद पवार जे सूचना करतील त्या उद्धव ठाकरेंनी सुद्धा ऐकाव्यात. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरे शरद पवारांचं ऐकत नाही आहेत असं एकंदरीत वातावरण जे आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला हे स्पष्टपणे दिसून आलं. सध्याचं जर
महाराष्ट्रातलं वातावरण पाहिलं तर एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली, ते म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीचं हे सरकार अस्थिर होईल आणि राज्यामध्ये एक दुसरं सरकार अस्तित्वात येईल. याबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक राजू पुरोळेकर असं म्हणतात की सध्या हे जे सरकार आहे ते 3 ते 13 महिने टिकू शकतं आणि त्यानंतर कुठलं सरकार अस्तित्वात येईल याबद्दल बोलताना ते म्हणतात की यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्रितपणे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतील. त्यांच्या या वाक्याला फार महत्त्व प्राप्त होतं कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्फोटक मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीनंतर अनेक दावे समोर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या किती जवळ होती हे त्या मुलाखतीतून स्पष्ट झालं होतं. त्यामुळे राजू परोळकर यांचा हा दावा की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सत्ता स्थापन करेल हा किती खरा ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्याच पद्धतीने दुसरे राजकीय विश्लेषक ते म्हणजे दीपक भातुसे असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसने जर काही दगाफटका केला नाही तर या सरकारला काहीच होणार नाही, त्यामुळे त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलचीच भीती जी आहे ती व्यक्त केलेली पाहायला मिळते. त्याच पद्धतीने यासंदर्भात बोलताना समाजसेवक विश्वंभर चौधरी असं म्हणतात की कोरोना संपला की हे सरकार सुद्धा संपेल आणि पुढच्या काळामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने सरकार येण्याची शक्यता आहे. विश्वंभर चौधरी यांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचं सरकार येण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे या राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार जर आपण संदर्भ घ्यायचा झाला तर पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची सरकार येण्याची शक्यता जी आहे ती त्यांनी दर्शवलेली आहे. एकीकडे असं म्हटलं जातं की शरद पवार यांनी जेव्हा 2014 भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांना फार मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता, मात्र आता 2019 देवेंद्र फडणवीस यांनी त्या निवडणुकांबद्दलचे अनेक गौप्यस्फोट केले, त्यानंतर आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतोय. राष्ट्रवादी काँग्रेस वारंवार शिवसेनेच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करते असं एकंदरीत वातावरण सध्या निर्माण केलं जात आहे आणि त्यामुळेच एक प्रश्न जो आहे तो प्रामुख्याने उपस्थित राहतोय, तो म्हणजे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न आधी काँग्रेसकडून आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातोय का, शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे का, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या कुरबुरी जर अशाच चालू राहिल्या तर पुढच्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार का आणि याचा जो सगळा दोष आहे तो शिवसेनेवर टाकून भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये सत्ता स्थापन करणार.